तुला शाळेमध्ये पण असं म्हणजे दादाला मी दाखवून देईन वगैरे ते तुला शाळेमध्ये पण प्रसिद्धीचं हे चाकायला मिळालं काय दाद? ऍक्च्युली ना परमेश्रीताई शाळेतून म्हणजे ती कॉलेजमध्ये ऑलरेडी गेली होती बाय द टाइम आय एंटर्ड किंग जॉर्ज. 9 वर्षाचं अंतर होतं. पण दादा 10वीत होता तेव्हा मी 5वीत होते. अच्छा. आणि दादानी मी त्यावेळेला 15-16 वर्षाचा असताना दादा हॅड मी डन क्वाईट अ बिट. सो त्याला काही त्याच्या क्लासमधल्या आणि इतर त्याच्याच ग्रेडमधल्या पण वेगळ्या डिव्हिजन्समधल्या मुली ज्यांना दादाशी ओळख पाहिजे होती वगैरे त्या सगळ्या मला पटवायच्या. आणि त्यावेळेला आम्हाला म्हणजे रिसेसमध्ये काय बटाटा वडा आणि इंडियन कोल्ड्रिंक्स होती फक्त. सो त्याच्यासाठी काय 16 रुपया आज मी माझ्या मुलांना सांगतो तर ते म्हणतात दॅट्स सो चीप मामा. पण त्यावेळेला खरंच यायचं सगळं त्याच्यामध्ये. सो ते मी सेव्ह करायची ते पैसे आणि या मुलींकडनं खर्च करून घ्यायचे. हो मी ओळख करून देते ना दादाशी. मला आहे ना ऍक्च्युली आज सामोसा खावासा वाटतं कमिशन आणखी काय पाहिजे तुला करून. आणि दादा माझ्यावर एवढा चिडायचा कारण मी त्याला जाऊन निरोप सांगायचे सगळ्यांचे की दादा आज उमा भेटली होती आणि आज ती शुभदा भेटली होती. तू का व्हाय डू यू स्पेंड टाइम विथ दिस गर्ल्स. मला शाळेतला हा किस्सा मी सांगते काय घडलं. आम्ही मकरन सोसायटीमध्ये राहत होतो ना तिथे खालती ग्राउंड फ्लोअरला 4th पर्यंत शाळा होती आणि पल्लवी अलंकार दोघं तिथले स्टुडंट सुरुवातीला. 5th मध्ये अलंकार आमच्या शाळेत आला. मी किंग जॉर्जला ज्युनियर KG पासून जेव्हा अलंकार 5th मध्ये आला तेव्हा मी 8वीमध्ये होते. ज्युनियर KG टू 8वी पद्मश्री जोशी नावाची कोणी एक मुलगी आपल्या शाळेत आहे कुणालाही काही फरक पडत नव्हता. अलंकारने तिथे ॲडमिशन घेतली आणि ही अलंकारची बहीण म्हणून ओव्हरनाईट फेम मला अमजद खानला जशी शोलेमध्ये फेम मिळाली ना तशी मला ओव्हरनाईट फेम. मास्टर अलंकारचं मला एक इथे प्रेक्षकांसाठी मला इथे सांगावं असं वाटतंय की मास्टर अलंकार यांनी असंख्य हिंदी मराठी चित्रपट केलेले आणि आत्ता सध्या तो वॉशिंग्टन इथे स्थायिक आहे आणि खूप मोठा बिझनेसमॅन झालेला आहे.